खेळवार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत. पाहूया काही विशेष घडामोडी. कोकण शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रेंची उमेदवारी अर्ज. तळे हायस्कूलमध्ये अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन. परदेशातील निर्यातीसाठी आंबा बागायतदार शेतकऱ्यांची 19 रोजी कार्यशाळा. पाणी टंचाई आराखड्याला आचारसंहितेचा कोलदंडा. आणि ज्ञानदीपच्या NSS विभागाचे निवासी शिबिर. आता पाहूया सविस्तर वृत्त. पाऊल परिवर्तनाच्या दिशेने शाळा वाचवा, शिक्षक वाचवा, आपल्या अस्तित्वासाठी लढूया या चळवळीच्या माध्यमातून कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविणारे शिवसेना व मुख्याध्यापक संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सोमवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडून आल्यानंतर प्रत्येक शिक्षक हा आमदार असेल असे उमेदवाराने विश्वासित केले. शिक्षकांचा उत्साह व जोश पाहता शंकनाद झाला. विजयाचा प्रश्न फक्त मताधिक्यांचा. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व मुंबई शिवसेना मुख्याध्यापक संघटना, कास्ट्राईब संघटना, असंघटित संघटना, इंग्रजी माध्यम शाळा संघटना, खान्देश मराठा मंडळ, अल्पसंख्याक शाळा संघटना, कला अध्यापक संघ व इतर शैक्षणिक संस्था संघटनेचे शिक्षक व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून उमेदवारीस पाठिंबा दिला आहे. खेड मराठा भवन येथील ACB प्ले स्कूलमध्ये महिला पालकांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे पाय धुवून आईप्रती आदर व्यक्त केला आणि मातृदिन साजरा केला. विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांच्या आईचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ACB प्ले स्कूलच्या मुख्याध्यापिका सौतबसुम ढेणकर, सहाय्यक शिक्षिका प्रियांका जाधव, मेहराज टाके, तस्लीम पोलासी, श्रेया कापसे, अर्चना माने आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षकांसह पालक आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. तालुक्यातील तळे सेकंडरी स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर मिसाळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यामध्ये इयत्ता 5वी ते 10वीच्या 63 विद्यार्थ्यांनी 33 मॉडेल तयार केली. यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी विज्ञान शिक्षक BL नागणे आणि SB माळी यांनी साधे साहित्य वापरून विविध सिद्धांत मांडण्याचा यशस्वी प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी दीपक पवार, पोपटराव जगताप, प्रवीण खरात, प्रशांत पंडेरे, महेश राणे, लक्ष्मण तांबडे, प्रवीण मोरे, सुधीर जंगम आणि परकार आदी उपस्थित होते. खेड कासारा येथील सर्वांमध्ये तात्या या नावाने सुपरिचित असलेले श्री कमलाकर गजानन वडके यांच्या पत्नी आणि ॲडव्होकेट हेमंत वडके यांच्या मातोश्री सौ मनीषा कमलाकर वडके यांचे शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2017 रोजी निधन झाले. त्यांचा दशक्रियाविधी रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता खेड कुवारसा येथील स्मशानभूमीत होणार आहे. तसेच उत्तर कार्य बुधवार दिनांक 25 जानेवारी 2017 रोजी त्यांच्या कासारा येथील राहत्या घरी होणार असल्याचे वडके परिवारातर्फे कळवण्यात आले आहे. युरोपियन युनियन व अन्य देशांमध्ये महाराष्ट्रातून आंब्याची निर्यात यशस्वीपणे होण्यासाठी नोंदणीकृत आंबा बागायतदार शेतकऱ्यांची 1 दिवसाची कार्यशाळा गुरुवार दिनांक 19 रोजी रत्नागिरी येथे कृषी विभागाने आयोजित केली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन फलोत्पादन संचालनालयाने केलेले आहे. रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन कृषी व प्रणनचे प्रधान सचिव विजय कुमार यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. कृषी आयुक्त विकास देशमुख, फलोत्पादन संचालक मच्छिंद्र घोलप यांच्यासह केंद्राच्या अपेडा संस्था, कृषी पणन मंडळ, आंबा उत्पादक शेतकरी, निर्यातदार, आंब्याचे पॅक हाऊस धारक आदींच्या प्रतिनिधींचा कार्यशाळेत सहभाग अपेक्षित आहे. वाढत्या निर्यातीबरोबरच हापूसची गुणवत्ता, कीड व रोगांपासून मुक्तता, त्यावरील उर्वरित अंश, त्यांचे वेष्टन, निर्यात झालेल्या मालाची थेट शेतापर्यंतची ओळख आदी बाबींना जागतिक बाजारपेठेत विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.
युरोपियन युनियन तसेच इतर काही देशांना आंब्याची आयात करताना संबंधित मालाच्या कीड रोगमुक्त हमीबरोबरच त्या मालाच्या पूर्व इतिहासाबाबत मागणी करीत आहेत. त्यामुळे केंद्रांच्या संस्थेच्या सहाय्याने विकसित करण्यात आलेल्या मॅंगोनेट या ऑनलाईन प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यात येत आहे. आंबा उत्पादक शेतकरी व आंबा निर्यात साखळीमधील सर्व सहभागी संस्थांमध्ये व्यापक स्तरावर जागृती निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचा फायदा होणार आहे. दिनांक 3 फेब्रुवारी 2017 रोजी होणाऱ्या कोकण शिक्षक मतदारसंघातील उमेदवार आणि शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी 19 आणि 20 जानेवारी या कालावधीत विशेष दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष धना पाटील यांनी दिली आहे. या दौऱ्याच्या नियोजनानुसार शिक्षक आमदार कपिल पाटील हे 19 जानेवारी रोजी रत्नागिरी आणि संगमेश्वरमधील शाळा आणि कार्यकर्त्यांना भेटी देऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता चिपळूण येथे निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षक भारतीची शिक्षण आणि शिक्षक विषयक भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यानंतर शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष बेलसरे हे चिपळूण येथील परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करणार आहेत. 20 जानेवारी रोजी चिपळूण आणि गुहागर तालुक्यात धावता दौरा करून ते शिक्षक मतदारांसाठी संवाद साधणार आहेत. गतवर्षी झालेल्या विक्रमी पावसामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईची तीव्रता कमी जाणवणार असली तरी जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता जिल्ह्याच्या संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा तयार करण्यात कोलदांडा ठरली आहे. गतवर्षी 114 गावातील 200 वाड्यांना टंचाई भेडसावली होती. यावर्षी यामध्ये 50% कपात झाली असल्याने नियोजनासाठी कराव्या लागणाऱ्या निधींमध्ये 50% कपात होणार आहे. आचारसंहितेमुळे संभाव्य आराखडा रखडला असला तरी जिल्हा प्रशासनाने यंदाच्या उन्हाळ्यात टँकर मुक्तीच्या दिशेने सक्रिय पावले उचलली आहेत. गतवर्षी पावसाने ऑक्टोबरपर्यंत मुक्काम ठोकला होता. यंदाच्या पाऊस हंगामात सरासरी 4000 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनाची क्षमता वाढली असून पाण्याच्या पातळीतही वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या जलस्तर सर्वेक्षणात जिल्ह्याच्या पाणी पातळीवर 0.14% वाढ झाल्याचे निदर्शनास आले. गेल्या वर्षी संभाव्य पाणी टंचाईच्या आराखड्यानुसार 3 कोटीचा आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला होता. गतवर्षी पाणी टंचाईची समस्या जिल्ह्यात जानेवारीनंतर भेडसावली होती, मात्र यावर्षी ती मार्चपर्यंत लांबवण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात संभाव्य आराखडा तयार करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलूनही राजकीय निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे टंचाईचा संभाव्य आराखडा अद्यापही तयार झाले. तालुक्यातील भरणे येथे युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य श्री योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपजिल्हा प्रमुख शंकर कांगणे, सभापती अण्णा कदम, तालुका प्रमुख राजा बेलोसे, शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खेड येथील ज्ञानदीप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बोरस आग्रेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या निवासी शिबिराचे उद्घाटन बोरस निगडेंच्या सरपंच सौ विजया आग्रे यांच्या हस्ते आणि संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी महाविद्यालयाचे चेअरमन दीपक लड्डा, ग्रामसेवक बोरस प्राचार्य उमेश कुमार बागल, मुख्याध्यापक भरत मोरे, सौ पूर्वा मोरे, कार्यक्रम अधिकारी विठ्ठल संकुडे, प्राध्यापक संदीप यमकर, आग्रे गुरुजी बाळू संगरे, मंगेश भोसले आदी उपस्थित होते. खेड येथील जाणता राजा क्रिकेट क्लबच्या वतीने शहरातील स्वर्गीय किशोरजी कानडे क्रीडांगणावर 24 आणि 25 जानेवारी रोजी अंडर आर्म नाईट ओपन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघास 10,000 आणि चषक तर उपविजेत्या संघास 7,000 रुपये आणि चषक तसेच तृतीय क्रमांकास 2,000 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांनाही चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी सुयोग जाधव, संकेत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेवटी पुन्हा एक नजर काही विशेष घडामोडींवर. कोकण शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रेंचा उमेदवारी अर्ज, तळे हायस्कूलमध्ये अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन, परदेशातील निर्यातीसाठी आंबा बागायतदार शेतकऱ्यांची 19 रोजी कार्यशाळा, पाणी टंचाईच्या आराखड्याला आचारसंहितेचा कोलदंडा आणि ज्ञानदीपच्या NSS विभागाचे निवासी शिबिर. याबरोबरच खेड वार्ता संपल्या. धन्यवाद.